अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी निश्चित करण्यात आली असून याबाबतची माहिती संतोष चौधरी यांचे बंधू व प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिले। दरम्यान संतोष चौधरी हे जरी राष्ट्रवादीमध्ये असले तरी अनिल चौधरी हे प्रहार जनशक्ती पक्षामध्ये आहेत, मात्र याबाबत आपण बच्चू कडू यांना माहिती दिली असून आपल्या भावाचा प्रचार करून मोठ्या मताधिक्याने संतोष चौधरी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अनिल चौधरी यांनी म्हटले। तर संतोष चौधरी यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भुसावळमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे। भाऊ काय सांगणार, आज आपले मोठे बंधू संतोष चौधरी यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेली आहे, याबद्दल आपण काय बोलणार आहोत? आमचे मोठे भाऊ भुसावळ नगरीचे शिल्पकार संतोष भाऊ चौधरी आणि भुसावळ शहराला पहिल्यांदा खासदारकी भेटली। भुसावळ शहरातून कॅन्डिडेट पहिल्यांदा भेटला तर भुसावळकर काय पूर्ण भुसावळ आनंदित आहे आणि पूर्ण ताकदीनिशी संतोष भाऊ निवडून येतील आणि लाखोच्या लीडनं निवडून येतील, इतक्या ताकदीने मिळू आम्ही। दुसरं असं आहे की भाऊ आपण प्रहार संघटनामध्ये आहे आणि संतोष चौधरी हे महाविकास आघाडीमध्ये आहे, याला आपली साथ मिळणार का? संतोष भाऊ महाविकास आघाडीमध्ये, मी प्रहार संघटनेमध्ये आहे, पण मी बच्चू भाऊंच्या कानावरती टाकलं होतं की भाऊ माझ्या भाऊंना तिकीट भेटतं आहे आणि बच्चू भाऊंनी मला सांगितलं की तू तुझ्या पद्धतीने काम कर आणि त्या पद्धतीने मी संतोष भाऊंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करणार आहे। एक लहान भाऊ लक्ष्मण म्हणून कसा काम करतो त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे। रावेर असेल, आम्ही सर्वात जास्त लीड जामनेरमधून घेणार आहे, आज तुम्हाला सांगतो सर्वात जास्त लीड जामनेरमधून राहणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आज संतोष भाऊ चौधरी यांच्याकडे एक मोठं आव्हान आहे, गेले दोन टर्मपासून खासदार रक्षकाचे हे निवडून येत आहे। तुम्ही समजता आव्हान, तुम्हाला वाटतं हे आव्हान आहे, पण कंटाळलेले लोक दोन टर्मपासून आणि हा दोन टर्मपासून लोक कंटाळलेले लोक, कंटाळा आलेल्या लोकांना फक्त हायमस लाईट आणि ते बाकं बसायचे, त्याच्यामध्ये डायरेक्ट 70% भेटतात, त्या पद्धतीचे काम आहे, दुसरे कामं नाही आणि काम शून्य कर्तृत्व शून्य खासदारीचं होते। आता भुसावळ शहराचा विकास जसा भाऊंनी केला आणि भाऊंच्याबद्दल पूर्ण जिल्ह्याला माहीत आहे की संतोष भाऊ काम करण्याच्या संदर्भात आणि विकास करण्याच्या संदर्भात आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक, शिवसेना असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, प्रहार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल पवारसाहेबांची, आम्ही ताकदीने काम करणार आहे आणि लाखोच्या लीडने इतिहास घडणार आहे या मतदारसंघात, हे तुम्हाला सांग। आपण प्रहार संघटना रणनीती सांगून होत नाही, आता रणनीती सुरू होईल आणि त्यांना आमची रणनीती माहिती आहे पूर्वीपासून, आमची रणनीती उकडले जातील का? जे बसवलेले बेंच उचलले जात नाही, उकडले जाते, वेळ आली तर सर्व होईल ना। मग जसं प्रहार संघटना आपण हे सोडून महायुतीमध्ये प्रवेश करणार आहे का? प्रहार संघटना सोडून आम्ही आमचे जे भाऊ आहेत त्यांचा आदेश आम्ही घेतो आणि भाऊंनी जिथं भाऊंच्या मनासारखे लोक असले तिथं भाऊंनी मला आदेश दिला मदत करायची आणि भाऊंनी सांगितलं की मी संतोष भाऊंना मदत करायला येईल। किती मतांनी आपण उमेदवार विजय करू शकतो? कमीत कमी 4 लाखाच्या वरतीच आम्ही लीड घेऊ, जास्त बाता मारणार नाही आणि पवार साहेबांचा आशीर्वाद असेल ना तर 4 लाखा का 5 च्या वरती लीड होणार आहे पवार साहेबांच्या आशीर्वादाने। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।